नमस्कार मित्रांनो, गोडवाच्या अजून एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो। कोरोनाचे व्हॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड कशा करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघितलं। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती लिंकवरती मी शेअर करतोय, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। कोरोनाचे एक आणि दोन व्हॅक्सिन झाल्याच्या नंतर 14 दिवसांनंतर युनिव्हर्सल सर्टिफिकेट काढावं लागतं आपल्याला। तर आता सध्या ट्रॅव्हल करण्यासाठी गव्हर्नमेंट नियम काढतंय की तुमच्या युनिव्हर्सल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ट्रॅव्हल करता येणार नाही। कोरोनाचे दोन डोस झाल्याच्या नंतरून 14 दिवस झाल्याच्या नंतरून हा पास आपल्याला काढता येतो। तर आपण आज शिकणार आहोत की हा पास किती सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येत असेल। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। तुमचं मोटिवेशन असतं आपल्याला की तुम्ही लाईक करता शेअर करता याच्यावरून आम्हाला मोटिवेशन भेटत असतं। चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचा सपोर्ट द्या आम्हाला आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। सर्वात पहिल्यांदा आपल्याला जायचंय गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन सर्च करायचंय युनिव्हर्सल व्हॅक्सिन सर्टिफिकेट। जसं की मी तुमच्या स्क्रीनवरती आता दाखवते, तुम्हाला जायचं आहे तिथं आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो तुम्ही कोविड लस घेताना टाकला होता। तर आपण आपला मोबाईल नंबर टाकतो आहे आणि सेंड ओटीपीवरती क्लिक करतोय। तर तुम्हालाही एक ओटीपी येईल, तो तुम्ही ओटीपी टाकायचा आहे। मला सिक्युरिटीसाठी हाईड करावं लागतंय माझा मोबाईल नंबर आणि ओटीपी। मी मोबाईल नंबर टाकतोय, मला आलेला ओटीपी टाकतोय आणि सबमिटवरती क्लिक करतोय आणि जे माझं नाव आहे त्या नावापुढे क्लिक करून मी माझा फोटो अपलोड करतोय। आता मी हे काम करता करता एक कस्टमरचं सुद्धा काम करत आहे, त्यामुळे मी कस्टमरचाच फॉर्म घेतलेला आहे। तर मी आता कस्टमरचा फोटो अपलोड करत आहे, माझ्या सिस्टमला फोटो नाही आहे त्यामुळे मी कॅमेऱ्यातून तो फोटो घेतो आहे। तुम्ही तुमच्या गॅलरीतमधून सुद्धा तुमचा फोटो सिलेक्ट करू शकता। तर मी कॅमेऱ्यातून ओपन केला आहे आणि कस्टमरचा फोटो अपलोड करतोय। टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून सबमिटवरती क्लिक करूया। अशा पद्धतीने आपला जो पास आहे तो अप्लाय झालेला आहे। एवढीच प्रोसेस आहे आपल्याला। आता 24 तासानंतर गव्हर्नमेंट असं म्हणते की तुमचा पास हा जनरेट होतो, युनिव्हर्सल पास जनरेट होतो, परंतु 5 ते 7 तासामध्ये हा पास जनरेट झालेला असतो। तो पास जनरेट झाल्याच्या नंतर आता डाउनलोड कसा करायचा त्याचा हा व्हिडिओ। तुम्ही गुगलला जायचंय, पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे। जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, गुगलला जाऊन युनिव्हर्सल सर्टिफिकेट टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा आणि नंतरून आता तुमच्या स्क्रीनवरती आलेला असतो की तुमचा कोविडचा पास जनरेट झालेला आहे। तो तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता जसं की तुमच्या स्क्रीनवरती खूप सोप्या पद्धतीने आहे। हे पहा, सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे अशा पद्धतीने। तर खूप सोप्या पद्धतीने युनिव्हर्सल पास सर्टिफिकेट आहे। गुगलला जायचं आहे, युनिव्हर्सल पास सर्टिफिकेट टाकायचं आहे, सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर, OTP, 24 तासानंतर जे जनरेट झाल्याच्या नंतरून सेम प्रोसेस, मोबाईल नंबर टाकायचा, OTP टाकायचा आणि व्ह्यू पासवरती क्लिक करून तुमचा पास शो होतो। तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता पासपोर्ट साईजमध्ये, त्याला लॅमिनेशन करा आणि खिशात ठेवा आणि कुठेही फिरा, काय प्रॉब्लेम नाही। तर खूप सोप्या पद्धतीने आपला हा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तर आपण खूप सोप्या पद्धतीने बघितलं की युनिव्हर्सल पास आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे। तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मोटिवेशन हे लाईक आणि सबस्क्राईबवरती असतं। जर तुम्हाला तुम्ही जर चांगल्या पद्धतीने लाईक केले, सबस्क्राईब केले तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला जरा इंटरेस्ट येतो, आम्हालाही वाटतं की काहीतरी मोटिवेशन भेटते। तर चॅनल लाईक करत नसाल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ कोणत्या उपयोगाचा आहे तर त्यांना नक्की शेअर करा आणि फ्रीमध्ये युनिव्हर्सल पास त्यांना काढून द्या। तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला खूप खूप धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करू। तोपर्यंत नमस्कार।